नाशिक उत्पादन शुल्क विभागाद्वारे मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्यात. अशातच या विभागानं बेकायदा मद्य वाहतूक करणारा ट्रक जप्त केला होता, जो तस्करांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळवल्याचा प्रकार पिंपळगाव बसवंत शिवारात घडला. पण उत्पादन शुल्क विभागाच्या जिगरबाज भरारी पथकानं सिनेस्टाईल पाठलाग करत 65 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अवैध मद्याचा ट्रक जप्त करण्यासाठी विविध टोल नाक्यांवर सापळा रचण्यात आला होता. त्यात भरारी पथकानं हा ट्रक GJ31T1549 जप्त केला. मात्र यानंतर सुरू झाला तो सिनेस्टाईल थरार. काही वेळातच एका दुसऱ्या वाहनातून आलेल्या काही गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवत तो ट्रक पुन्हा पळवला. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या दुसऱ्या तुकडीनं पुन्हा पाठलाग करत या अवैध मद्यसाठ्याच्या ट्रकसह एक स्विफ्ट कार जप्त केली. यात राज्यात विक्रीस बंदी असलेला दमन निर्मित रॉयल स्पेशल व्हिस्की, जॉन मार्टिन प्रीमियम व्हिस्की, किंगफिशर बियर असा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी अधिक माहिती दिली. ज्यावेळी ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळी आमच्याकडं वाहन चालक नसल्यामुळं ज्याला ताब्यात घेतलं होतं त्यालाच थोडं आम्ही वाहन आमच्या कार्यालयात ट्रक पोचविण्यासाठी विनंती केली. त्यांनी गाडी चालवत होता त्या दरम्यानच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक चौकशी करत असतानाच ही जी स्विफ्ट डिझायर कार आहे ती पुढे निघून गेली आणि ती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच गाडीने आम्हाला पासिंग करायला मदत केली होती आणि मग आमचे त्या निरीक्षकांनी मला सांगितलं की सर ती गाडी अशी अशी पुढे निघून गेली आहे. मग आम्ही या गाडीच्या ट्रकच्या मागं पुढं असलेल्या शासकीय वाहनांनी त्या स्विफ्ट डिझायरचा पाठलाग करायला सुरू केला आणि तो पाठलाग करत असताना आम्ही ती गाडी ताब्यात घेईपर्यंतच या गाडीमध्ये कोणीही नाही याचा फायदा घेऊन एका झाहिलो पांढऱ्या कारमधून 4-5 व्यक्ती आल्या आणि त्यांनी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मारहाण करायचा प्रयत्न करून त्यांना शस्त्र दाखवून तुम्ही गाडीतनं खाली उतरवायला सांगितलं आणि त्यांना खाली बळजबरी ओढून घेतलं आणि त्या ड्रायव्हरला गाडी पुन्हा. या प्रकरणी नंदुरबार मधील जावेद अल्लाउद्दीन तेली, नवापूर येथील अमर कैलास वर्मा, नाशिकच्या पंचवटीतील राहुल राजू गायकवाड आणि नवसारी जिल्ह्यातील शरद नारायणभाई ठाकूर यांना अटक करण्यात आली आहे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.